नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेंद्र साटम आणि आत्ता ॲक्च्युली व्हॉलीबॉल खेळत होतो आणि मला एक स्नेक कॉल आला आहे. मरोळला आमच्या जवळच एक हॉस्टेल आहे, सिस्टर्स हॉस्टेल. तर तिथे एक स्नेक दिसलेला आहे, त्यांनी सकाळपासून कॉल करतात. ते काय ड्रेनेजमध्ये बसलेला त्यांना आढळला आहे, तर तो आता पण कंटिन्यू दिसतोय सारखा तिथे. तर चेक करू आपल्याला कुठला साप आज मिळतो तिथे. ये इसके अंदर नहीं है. यहाँ पे ही रहेगा इसके अंदर फिर. ये ओपन कहाँ पे है? पर ये शायद वहां पे जाता होगा आगे. पूरा ये ओपन ही है. इसके अंदर ही गया है ना? यहाँ पे कोई पाइप है तो पानी डाल सकते हो उसके अंदर. करो कुछ करो. धामन है ना? तर हा धामण जातीचा साप आता जस्ट मी रेस्क्यू केलेला. आमच्या इकडे मरोळला चर्च आहे, एक तर चर्चच्या बाजूला एक हॉस्टेल आहे, तर त्या हॉस्टेलमध्ये आला होता. तर शहरी वस्त्यांमध्ये नेहमी असे जे अडचणीची जागा आहेत त्या ठिकाणी हे साप राहतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल वारंवार मला हे साप मिळतात, कारण आता गरमी वाढत चालली, ऑक्टोबर हीट वाढत चाललेली आहे, पाऊस थोडं कमी झालेला आहे. आणि हे असे आता ते बघितलं तुम्ही बाजूला सगळं गार्डन होतं आणि इथे एक ड्रेनेज होतं, ते थोडं तिथे थंडावा मिळतो म्हणून ते ड्रेनेजमध्ये जाऊन बसलेला. म्हणून मी तर हा साप आपण रिलीज करून देऊया. माझ्या बऱ्याचशा रेस्क्यूमध्ये हा साप पाहिलेला आहे तुम्ही. मला वेगळं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे. पिवळसर आणि हा जवळजवळ एक साधारण एक 7.5-7 फुटाचा असेल. आता रिलीज करून देऊया.
तर हे साप आता शहरी वस्तींकडे बरेचसे येतात. तुम्ही बघितलं वारंवार मला धामण जातीचा साप बऱ्याच वेळा मिळालेला. आता हा साधारण 7.5-7 फुटाचा हा तिथे वेल सेटल होता, कारण तुम्ही बघितलं ते गार्डन आहे, ते गार्डनमध्ये नेहमी दिसायचा. पण तिकडचे जे सिस्टर्स होते ते खूप या सापाला घाबरायचे, तर त्यांनी मला सकाळपासून कॉल करतात की हा एका ड्रेनेजमध्ये बसलेला आहे. पण मी बरेच वेळा इथे गेलो तेव्हा तो साप मला मिळायचा नाही, त्या ड्रेनेजमध्ये लपून राहायचा. पण आताचं जे ड्रेनेज होतं ते लहान होतं, त्यामुळे मग मला तो पॉसिबल झालं पकडणं. मग त्याला आता मी रिलीज केलेलं आहे. जर तुम्हाला हा रेस्क्यू जर माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा, आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.